नमस्कार, मी भारती भारती स्वादिष्ट कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण सकाळचा नाश्ता बनवणार आहे रव्यापासून, झटपट आणि हेल्दी। तर बघूया आपण आजचं साहित्य। हे बघा, मी एक वाटी रवा घेतला आहे आणि जितका रवा घेतला आहे त्याच्याहून थोडं कमी दही घेतलं आहे। हे आपण मिक्स करूया। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे बेटर थोडं सुकं आहे, आपण याच्यात थोडं पाणी घालूया। पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा, आपलं बेटर व्यवस्थित मिक्स झालंय। आता आपण याला 30 मिनटं असंच ढाकून ठेवूया। 30 मिनटं झालेली आहेत, आपण चेक करूया। हे बघा, आपला रवा मस्त फुलला आहे। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करू। थोडं पाणी ॲड करूया। आता याला आपण व्यवस्थित मिक्स करूया। हे बघा, आपलं बॅटर छान रेडी आहे। आता आपण याच्यात भाज्या ॲड करूया। हे बघा, मी हे फ्लावर घेतलं आहे बारीक कापून, 2 मिरच्या। जर तुम्हाला मिरच्या नसतील टाकायचं तर तुम्ही लाल तिखटही टाकू शकता। 1 टॅमॅटो, 1 कांदा, सिमला मिरची, वटाणे आणि कोथिंबीर। आता आपण याच्यात मसाले ॲड करूया। थोडा गरम मसाला, धना पावडर, चवीप्रमाणे मीठ। मी लाल तिखट नाही घालत आहे कारण मी हिरव्या मिरच्या घातल्यात म्हणून। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा, आपल्या भाज्या व्यवस्थित मिक्स झालेल्या आहे। आता आपण याच्यात थोडा बेकिंग सोडा घालूया आणि हे मिक्स करूया। बेकिंग सोडा घातल्यावर जास्त हलवायचं नाही आहे, आपण याला फटाफट तयार करून घेऊया आता नाश्ता। आपला पॅन गरम आहे, मी तेल पण टाकलं आहे त्याच्यात। आता फोडणीला थोडंसं राई, जास्त नाही थोडीशी। आता आपण याच्यात आपलं बॅटर घालूया। आता 7-8 मिनटं असंच आपण याला शिजून देऊया। 7 मिनटं झालेली आहेत, चेक करूया। हे बघा, मस्त झालंय। आता आपण याच्यात थोडंसं वरून वरती तेल हे करूया आणि दुसऱ्या बाजून शिजवून घेऊया। बघा, मस्त कुरकुरीत झालेलं आहे। आता आपण एका बाजूने 7 मिनटं शिजवलंय, आता दुसऱ्या बाजून आपल्याला फक्त 3-4 मिनटं शिजवून घ्यायचं। 4 मिनटं झालेली आहेत। बघा,
मस्त छान झाले। आता आपण याला काढून घेऊया। सेम तसंच तेल टाकायचं आहे आता आणि थोडीशी राई। आता हे पण आपल्याला सेम 7 ते 8 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। हे बघा आपला नाश्ता आता तयार आहे। चला आपण याला सर्व करूया। हे बघा आपला गरमागरम रवा उत्तप्पा तयार आहे। तुम्ही याला रवा उत्तप्पाही बोलू शकता किंवा पॅनकेकही बोलू शकता। तुम्हाला जर हवं असेल तर याच्यात तुम्ही फरसबी, पत्ताकोबी, गाजरही घालू शकता। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका।